बातमी कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूजवर। जालना दोन शेजारी गटात झालेल्या भांडणात दोन तरुणांचा मृत्यू। जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील घटना। राहुल बोरुडे आणि त्याचा भाऊ प्रदीप बोरुडे अशी मैताची नावे। पोळ्याच्या दिवशी झालेल्या किरकोळ वादातून पुन्हा आज घडली घटना। या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल असून प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे। जालना शहरापासून जवळच असलेल्या पानशेंद्रा गावात पोळ्याच्या दिवशी राहुल गौतम बोरुडे आणि गावातील काही जणांसोबत किरकोळ वाद होऊन मारामारी झाली होती। आज सकाळी राहुल बोरुडे आणि त्याचा भाऊ प्रदीप बोरुडे या दोघं भाव 10 ते 15 जणांच्या जमावाने हेरून त्यांच्यावर काठ्या, कुऱ्हाडी आणि लोखंडी सरांनी केला हल्ला। उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकर यांच्यासह या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला व 15 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रतिनिधी संजय आहेरसह आधार न्यूज जालना। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी